तुर्की फारसी या भाषांचे आक्रमण झाले होते. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी आदि संतांनी आपल्या अभंगाद्वारे मराठी भाषा जास्तीत जास्त शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील शिवछत्रपतींना राजव्यवहार कोष तयार करावा लागला. आपण सर्व जाणताच मराठी साम्राज्याच्या काळात मराठी भाषेमध्ये देशी शब्दांचे प्रमाण सुमारे 70% इतके झाले होते. परंतु 1818 मध्ये पेशवाईचा अस्त व त्यानंतर 1835 साली मॅकॉलेने वेस्टर्न एज्युकेशन भारतात लागू केल्यानंतर आज सुमारे 200 वर्षे इंग्रजीचे मराठीवर आक्रमण सुरू आहे. आज इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून मान्य झाल्यामुळे स्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. देशी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. देशी भाषांचे संवर्धन होणे ही तर काळाची गरज बनली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सावरकरांची भाषाशुद्धीचा निश्चितच मार्गदर्शक ठरत आहे. 1925 साली सावरकरांनी केसरीत भाषाशुद्धीवर लेखमाला लिहिली होती. भाषाशुद्धीच्या मुद्द्यावर अनेक मान्यवरांची दशकानुदशके वरील भोवती न भोवती चळवळ होती. अखेर या चळवळीला यश मिळवून देण्याची किमया सावरकरांनी घडून आणली. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात सावरकरांनी ही चळवळ सर्व शक्तीनिशी व सर्व जोमाने चालवली. 1938 साहित्य संमेलनात सावरकरांनी भाषाशुद्धीचा विचार सर्वप्रथम मांडला. कार्यारंभीस प्रथम अग्रासे मक्षिका पाहता या उक्तीनुसार सावरकरांवर टीका झाली. परंतु काही मंडळी तर विकृत विडंबन सावरकरांच्या नावाने खपवायला सुरुवात केली. उदाहरणार्थ रेल्वे सिग्नलला अग्निरथ, गमनागमन सूचक, ताम्र, हरित, लोहपट्टिका हे नाव सुचवले. वस्तुतः सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दांची अत्यंत समर्पक अशी देणगी दिली आहे. मी आपणास वांगी दाखल काही शब्दसंपत्ती आपण समोर मांडत आहे. जसे की स्कूलला शाळा, कॉलेजला महाविद्यालय, प्रिन्सिपॉलला प्राचार्य, प्रोफेसरला प्राध्यापक, लॉयर किंवा वकिलाला विधिज्ञ, फौज किंवा लष्करला सैन्य, जाहीरला प्रकट, टेलिफोनला दूरध्वनी, सिनेमा हॉल्सला चित्रपटगृह अशी शब्दसूची प्रचंड मोठी आहे. सावरकरांनी भाषाशुद्धीच्या संदर्भात काही मूलसूत्रे सांगितली आहेत. त्यानुसार इंग्रजी भाषेतले शब्द जेथे आवश्यक असेल तेथेच जसेच्या तसे उचलावे, ज्याला पर्यायी शब्दसंपत्ती नाही. आपल्या देशी भाषेतली शब्दसंपत्ती मग ती भाषा आसामी, पंजाबी, गुजराती व अन्य कोणतीही का असे ना विशाल वापरावेत. संस्कृत भाषा जी सर्व भाषांची जननी आहे, जी जर देवांची भाषा आहे, त्या भाषेतले शब्द वापरण्यास कोणाचीच हरकत नसावी. आज सगळे जवळपास सगळे देश आपल्या भाषेचे जतन करणारी भाषा जतन करत आहेत. आपण सर्व जाणताच की इस्रायलने आयरिश जनतेने आपली भाषा टिकावी त्यासाठी मोठा संघर्ष केला. इस्रायलने तर हिब्रू भाषेचे पुनर्जीवन केले. अहो एवढंच नाही तर खुद्द इंग्रजी व लॅटिन भाषेचा पगडा होता तो पुसून टाकण्याकरता कॅलन, ड्रायडन, न्यूटन, लॅम आदी साहित्यकांनी मोठे योगदान दिले. फ्रँक एच कॉलन आपल्या एक्सलन्स इन इंग्लिश या आपल्या ग्रंथात असे मत व्यक्त करतो की ज्याप्रमाणे आपल्या लहानपणी आपण जिच्या अंगावर खेळलो, बागडलो, ते आपल्या मातृभूमीला भ्रष्टामध्ये परकीय आक्रमण झालं ते आपण क्रुद्ध होतो, तिचा प्रतिकार करतो, आपल्या मातृभूमीची एकता व अखंडता अशीच अबाधित राहावी याशिवाय दुसरा कोणताही प्रबळ विचार आपल्या मनात येत नाही हे जितके नैसर्गिक सत्य आहे तितकेच आपल्या मातृभाषेची स्वाभाविक वैशिष्ट्ये व सुंदरता अबाधित राहण्याची दक्षता आपण कसोशीने घेतली पाहिजे. मराठी भाषा इंग्रजी भाषेतल्या स्पेलिंग पेक्षा मराठी भाषेतली लिपी अधिक शास्त्रशुद्ध आहे असे तज्ञांचे मत आहे. 1937 साली सावरकरांनी भिडे गुरुजी यांच्या शब्दकोशाला प्रस्तावना दिली. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सयाजी शासन कल्पतरू या नावाने लघुकोश तयार केला. स्वतः सावरकरांनी 1926 साली विदेशी शब्दांचे टाचण या नावाने कोश तयार केला. 1947 साली स्वातंत्र्यानंतर घटना समितीची स्थापना झाली. त्या समितीने राष्ट्रभाषा हिंदी व तिची लिपी म्हणून देवनागरी लिपीला मान्यता दिली. हा एक प्रकारे सावरकरांच्याच प्रयत्नांचा विजय होय जो चिरकाळ टिकणार आहे. या संदर्भात सावरकरांनी एक अत्यंत मौलिक अशी सूचना केली की आपल्या देशातील सर्व वृत्तपत्रांनी नागरी लिपीच्या प्रचारार्थ आपल्या अंकातला निजा 2 स्तंभांमधला मजकूर आपापल्या प्रांतिक भाषेत पण नागरी लिपीतच छापावा. सरतेशेवटी एवढं सांगू इच्छितो की सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचा परिणाम प्रख्यात कवी माधव पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांच्यावरही पडला.
माधव पटवर्धन हे प्रारंभी भाषा शुद्धीचे टीकाकार होते ते नंतर त्या शुद्धावळीचे उपासक बनले. त्यांच्या कविता ज्या मूळ फारसी भाषेत होत्या त्या त्यांनी परत शुद्ध मराठीत लिहून काढल्या. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्याशी झालेल्या संवादात सावरकर एका ठिकाणी म्हणतात, परकीय भाषेतले शब्द पचवणे हे आमचे विजयचिन्ह नसून आमच्या भाषेला लागलेलं व्रण आहे. थोडक्यात सांगायचे तर सावरकरांचे भाषा शुद्धी चळवळीतले योगदान आपणास विसरता येणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगूनच ठेवले आहे, माझ्या मराठीची बोली अमृता ते पैदा जिंके, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावे. धन्यवाद.